आज आपण तिळाचं महत्त्व, आपली हाडं बळकट होण्यासाठी किंवा इतर जे फायदे आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्ही विया मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज आपण अर्चना रायरीकर जे की आहार तज्ज्ञ आहेत यांनी तिळाचं महत्त्व सांगितलेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत. पूर्वापार तिळाचं महत्त्व आपल्याला सांगितलं जातं, बरोबर की नाही? मात्र आधुनिक आहारात देखील शास्त्रीय दृष्टिकोनातून तिळाचं महत्त्व नेमकं काय आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. या छोट्याशा दिसणाऱ्या तिळात इतकी पौष्टिकता असते की ती आपल्याला माहीत नसते. त्यामुळेच हजारो वर्षापासून आपण तीळ आणि तिळाचं तेल वापरत आलो आहोत. आज आपण आधुनिक आहार शास्त्रीय दृष्टिकोनातून तिळाचं महत्त्व समजून घेणार आहोत. तिळात कॅल्शियम आहे, मॅंगनीज आहे, लोह आहे, फॉस्फरस आहे, सेलेनियम व ब गटातील सर्व जीवनसत्वे जवळपास आहेत आणि तंतुमय पदार्थही आहेत. तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे किंवा मोनोपॉजमुळे हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यांच्यासाठी तर तीळ अत्यंत उपयोगी आहे. तिळातील लोह आणि कॉपर शरीरातील लोहांच्या अभिशोषणास मदत करत असते. या गुणधर्मामुळेच तिळाचं तेल लावून मसाज केल्यानं संधिवाताच्या रुग्णांना बरं वाटत असावं. तिळात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात हे आपण आधीच पाहिलं. तंतुमय पदार्थांमुळे भूक कमी लागते कारण त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. वेट लॉसच्या डाएटमध्ये तुम्ही तिळाचा समावेश करू शकता. एक चमचा तिळात साधारण 50 उष्मांक मिळतात, त्यामुळे ते प्रमाणातच घ्या. वजन कमी करताना आपल्याला अनेक क्षार किंवा जीवनसत्वे कमी पडू न देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे दररोज थोडे तीळ खाल्ल्यास याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळत असतो. यामध्ये फायटोरिस्ट्रोल्स नावाचे एक रक्तातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करून कॅन्सरपासून आपलं संरक्षण देखील करतं. म्हणून तीळ खाणं कधीही चांगलंच आहे. तिळाचं तेल स्वयंपाकासाठी वापरायलाही चांगलं आहे. त्यात मोनो आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत. या तेलातील समजा सिस्मोल आणि सिस्मिन हे काही विशेष घटक अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे होतं का, यामध्ये ऑलिक ॲसिड रक्तातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करते. साधारणतः 1 ते 2 चम्मच तीळ रोज घ्यायला हरकत नाही. आपल्याला आवश्यक ते जीवनसत्व